कुणबी दाखल्या संदर्भात जिल्हाधिकारी आणि सकल मराठा समाजाची बैठक पार पडली। नोंदी शोधण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। कुणबी दाखले नोंदीवर चर्चा करण्यासाठी येथील सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मराठा आरक्षण जिल्हा समन्वयक कक्षाचे समन्वयक तथा RDC दादासाहेब कांबळे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। यावेळी शहर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने कुणबी दाखल्यावर चर्चा करताना जिल्हा प्रशासनाकडे मोडी वाचन करणारे एक जणच असल्याचं त्यांच्याकडून जिल्ह्यातील विविध 7 संस्थांना मोडी लिपी तपासणं अशक्याचं सांगितलं। तसंच या बैठकीत जन्म मृत्यू दाखले ही तपासणीचे आदेश जिल्हा प्रशासनानं काढावेत अशी सूचना करण्यात आली। सध्या कुणबी दाखले तपासण्याची जिल्ह्यात यंत्रणा तोकडी असून ती वाढवावी असंही सांगण्यात आलं। यावेळी सकल मराठा समाजाच्या मागण्यांचा आम्ही प्रकर्षाने विचार करू अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। मसुली पुरावे जे आपण शोध दिले आहे, मसुली पुराव्यामध्ये सगळ्यात मदत यामध्ये अशी लागेल की पूर्वीचे जे फेरफार होते, फेरफार आणि वारस नोंदी होत्या, वारस नोंदी त्याची माहिती जे मदत कक्षाला तुम्हाला कुणाची असते, आता काय आपल्याकडे लोक बरेच हे असतात, त्यांनी पूर्वीचे काही डॉक्युमेंट काढून ठेवले असतील, त्यात नोंदी असतील किंवा त्यामध्ये तुम्हाला एखादा सगळा पुरावा सापडला, कुणबीचा पुरावा सापडला आणि तुम्ही वंशावळ दिली, ती वंशावळ सिद्ध करण्यासाठी तुम्हाला वारसाचे पुरावे लागतात, ते काढण्यासाठी आपण संबंधित तहसील ऑफिसमध्ये पाठपुरावा करावा असं सगळ्यांना विनंती आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो, आपण जन्ममृत्यू नोंदी आपण तपासल्या, जन्ममृत्यू नोंदी तपासल्यानंतर बऱ्यापैकी यश त्यामध्ये आले की त्यामध्ये कुणबी नोंदी आहेत असं बऱ्या जन्ममृत्यूमध्ये आहे। जन्माची एक बाजूला नोंद असते, एका बाजूला मृत्यू असते, मृत्यूची नोंद असते पूर्वीच नोंद, त्यामध्ये नाव असतं, ते वर्गाचं नाव असतं, त्यामुळे तो प्रवाह अत्यंत महत्वाचा आहे।